चला पुरो, आपण जनरल विषय बोलतो पण 3 ऑक्टोबर आता अभिजात भाषा दिवस म्हणून सरकारनं साजरा करायचं ठरवलेलं आहे आणि 3 ऑक्टोबर या तारखेला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न विचारले जातात तेही आपल्याला यायला पाहिजे. तर मुख्य गोष्ट लक्षात घ्या म्हणजे आज ज्या नवीन 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आज म्हणजे 3 ऑक्टोबरला आणि याच्या अगोदर 6 अभिजात भाषा आपल्या देशामध्ये होत्या आहेत. राज्यघटनेच्या परिशिष्ट क्रमांक 8 मध्ये 22 भाषांचा समावेश आहे. ते आपल्या राज्यघटनेमध्ये वेगळ्या पद्धतीनं पाहायचे. तर भारतातली पहिली अभिजात भाषा म्हणून तामिळ भाषेचा उल्लेख केला जातो. करुणानिधी नावाच्या सरकारनं याचा पाठपुरावा केला होता आणि 2004ला भारतातली पहिली अभिजात भाषा म्हणून तामिळ भाषेला ओळखलं गेलं. त्यानंतर संस्कृत हिला 2005ला मान्यता देण्यात आली, 2008ला तेलुगू, 2008ला कन्नड, मल्याळम भाषेला 2013 आणि ओडिया या भाषेला 2014ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. आता अनेकांना प्रश्न नेमका पडला असेल की अभिजात भाषेचा दर्जा नेमकं काय किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नेमकं होणार काय, ते आपल्याला पुढं पाहायचे. पण आपण म्हणताना म्हणतो लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी, झालो तर खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंत जात एक जाणतो मराठी, अख्ख्या जगात माय मानतो मराठी. मग आपल्या या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पण हा दर्जा मिळण्यासाठी पा लक्षात घ्या, मराठीसोबत जर आपण विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट आवर्जून कळेल की बाबा मराठीसोबत ही मराठी आहे, या मराठीसोबत पाली भाषा, या पालीसोबत लक्षात घ्या बंगाली, हां त्याच्यानंतर प्राकृत. आता प्राकृत ही पण भाषा आहे बरं, प्राकृत आणि संस्कृत याच्या संयोगातूनच आपली मराठी तयार झालेली पा. आणि त्यानंतर आसामी, अशा 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा 3 ऑक्टोबर या तारखेला केंद्रीय मंत्री काय आहे वैष्णवी अश्विन किंवा अश्विनी वैष्णव यांनी काय केला आहे दिलेला आहे किंवा यांनी जाहीर केलेला आहे. मुख्य गोष्ट पहा, आपल्याला हा दर्जा मिळावा यासाठी आपण बेजार झालो आणि आपण एक समिती तयार केली होती. या समितीचं नाव होतं रंगनाथ पठारे समिती. ही आपण लय वेळा मराठीच्या पहिल्या धड्यातच ऐकलं, मराठी भाषेचा व्याप्ती स्वरूप त्याच्यामध्येच ऐकलं, वर्णमालेमध्ये पण आपण हे पाहिलं. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, रंगनाथ पठारे समितीचे अध्यक्ष होते प्राध्यापक रंगनाथ पठारे, हे समितीचे अध्यक्ष. या समितीचे सचिव होते म्हणजेच समन्वयक हरी नरके. या समितीचे लक्षात घ्या स्थापना करण्यात आली होती, मुख्य गोष्ट लक्षात घ्या, 10 जानेवारी 2012 आणि समितीने अहवाल सादर केला होता 31 मे 2013. 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस आहे. त्यानंतर ह्या समितीनं काय केलं बाबा, तर 2024ला या समितीचा पाठपुरावा केला आणि तो पाठपुरावा करण्यासाठी आपण अध्यक्ष नेमले. त्यांचं नाव होतं ज्ञानेश्वर मुळे. पा, काय नाव होतं, ज्ञानेश्वर मुळे. हां, यांनी पाठपुरावा केला. त्याच्यामध्ये सदस्य होते, ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांचे आपल्याला पाठ पाहिजे, सदानंद मोरे. कोण होते, सदानंद मोरे, हां मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष पण राहिलेले आहेत. त्यानंतर डॉक्टर राजा दीक्षित. त्यानंतर लक्षात घ्या लक्ष्मीकांत देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख आणि संजय नहार यांनी काय केलं, पाठपुरावा केला. आता पहा, म्हणजे अलीकडे तुम्ही पाहिलं असेल तर 5 नवीन भाषा, या अगोदरच्या 6 भाषा, म्हणजे देशामध्ये सध्या 11 अभिजात भाषांची यादी तयार झालेली आहे. जर आपण मराठीचा विचार केला तर मराठी जगामध्ये 10व्या क्रमांकाची बोलली गेलेली भाषा आहे. आपण जर भारतात विचार केला तर जवळपास ती 3र्या क्रमांकावर बोलली गेलेली भाषा आहे. आता नेमकं अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर होणार काय, आणि हो पाहण्यासाठी आपल्याला ग्रामीण ग्रंथाकडे जावं लागलं, प्राचीन ग्रंथाकडे जावं लागलं, मग निळाचरित्र माई भट्ट यांनी लिहिलेला, ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज है ना, ह्या ग्रंथाकडे आपली, विवेक सिंधू, ह्या अशा ग्रंथाचा आपण आधार घेतला. आणि यासाठी 1932 पासून आपण बेजार आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 1932ला जर आपण पाहिलं तर प्राध्यापक गणेश देवी यांनी आपलं मत मांडलं होतं. पुढं काय झालं बाबा, पांगरकर यांचं म्हणणं आलं की आपल्या भाषेत मराठी महाराष्ट्री या शब्दाचा अपभ्रंश होऊन होऊन मराठी नावाचा शब्द उदयास आलेला आहे. म्हणजे हे सर्व शब्दाचा अर्थ काय, मराठी आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल नाणेघाट, जुन्नर तालुका, पुणे नावाचा जिल्हा, आणि या ठिकाणी सापडलेला शिलालेख, या शिलालेखावर जे शब्द होते महाराठीनो किंवा मराठीनो ब्राह्मणी लिपीतले शब्द, हा पुरावा आपला खऱ्या अर्थानं मराठी भाषेला
आज अभिजात भाषेचा दर्जा देऊन टाकण्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या पुराव्याचं देखील योगदान आहे. आणि या पुराव्याचं योगदान असताना आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामध्ये पुन्हा जर कोणाचं योगदान तुम्हाला विचारलं तर त्या योगदानामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, अण्णाभाऊ साठे यांचं. अण्णाभाऊ साठे जेव्हा रशियाला गेले आणि रशियाला गेल्याच्यानंतर 1961 जेव्हा त्यांनी भाषण केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्यावर एक वेळ मराठीतून भाषण ऐकण्याची आलेली आहे, हाच आमच्या मराठीचा फार मोठा सन्मान आहे. मी कोणत्या भूमीतून आलो आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलो आहे. त्या माणसानं लक्षात घ्या म्हणजे एका मिलमध्ये पावत्यावर कादंबरी तयार केली, ती कादंबरी म्हणजे फकिरान, त्या कादंबरीवर या देशातले लोक PhD करतात. तो माणूस कधी शाळेत न गेलेला 1.5 दिवसाची शाळा शिकणारा माणूस एक साहित्य रत्न होतो, हीच या देशातल्या मराठीनं जगाला दाखवून दिलेली ताकद आहे. त्याच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तर दर्जा देत असताना लक्षात घ्या की बाबा आपण जर पाहिलं तर हा कधी कोणाला दर्जा मिळाला, त्यानंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर होतंय काय, ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्या. तर कन्नड, तेलुगू, मल्याळम भाषानंतर बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेने अभिजात दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक सर्व निकष आपण पूर्ण केलेत, ते आपण करणारच आहोत. कारण आजचा 3 ऑक्टोबर, याच्या अगोदर आपण जेव्हापासून जलमतो तेव्हा एक दिवस आपल्याला आठवतो, तो दिवस आहे 27 फेब्रुवारी, विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो मराठी दिन म्हणून. जर खऱ्या अर्थानं आपल्या मराठीचा तेवढा बोलबाला नसता तर भारतातला सर्वात मोठा साहित्य क्षेत्रातला पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार, जो पुरस्कार 1965 सुरू झाला आहे, त्याच्यामध्ये 4 पुरस्कार आपल्या मराठी भाषेला मिळाले. त्यामध्ये 1974 आहे विवा विस खांडेकर, त्याच्यानंतर 1987 आहे विवा शिरवाडकर, त्यानंतर 2003 आहे विदा करंदीकर आणि 2014 आहे भालचंद्र नेमाडे. म्हणजे मराठी लेखक कुठं कमी नाहीत, पण आज आपली मराठी भाषा हिला अभिजात दर्जा मिळाला आहे. पण ती प्रमाण भाषा, हिंग, इकडं ये, तिकडं जाय, एकड होय, सरक, हे शब्द नाहीत. हां, हे झाले तुमच्या ग्रामीण भाषेतले, बोली भाषेतले, तात्कालिक त्या शहरातले, गावातले चालीरीतीनुसार तयार झालेले शब्द आहे ना. दर 12 कोसावर काहीतरी भाषेत बदल होतो आहे असं मी ऐकलेलं आहे. पा, तर बाबा अभिजात भाषेचे निकष काय आहेत, एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळवल्यावर आपल्याला काही फायदा होणार आहे. आज आपण मराठीचं कौतुक व्हावं, मराठीचा सन्मान व्हावा म्हणून आपण भारतीय मराठी साहित्य संमेलनाची काय करतो, दरवर्षी घेतो. एवढंच नाही तर जगामध्ये मराठीचा बोलबाला व्हावा म्हणून आपण जागतिक विश्व मराठी साहित्य संमेलन देखील घेतो, हेही आपल्याला माहीत आहे. मग मुख्य गोष्ट लक्षात घ्या, भाषा प्राचीन, साहित्य श्रेष्ठ असावे आणि 1.5 ते 2.5 हजार वर्षापूर्वीची जुनी असावी. हा निकष आपण पूर्ण केला तर पोरो कशाहून केला बाबा, तर तो निकष आपण पूर्ण केला नाणेघाट येथील शिलालेखावरून. हा निकष आपल्याला इथं पूर्ण करता आला. आपण प्राचीन ग्रंथ लीळाचरित्र माई भट्ट यांचा, विवेक सिंधू, त्यानंतर ज्ञानेश्वरी यांचा देखील संदर्भ इथं घेतला. भाषेला गाथा सप्ताहाचा देखील आपण इथं संदर्भ घेतला. पा, भाषेला स्वतःचं स्वायत्तपणा असावा हाही निकष आपण पूर्ण केला आहे. त्यानंतर प्राचीन आणि आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा. मग आपण जर पाहिलं तर प्राचीन भाषा असणारी संस्कृत आहे, जिला याच्या अगोदरच अभिजात भाषेचा दर्जा होता, आणि अलीकडं मराठीसोबत जिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ती भाषा प्राकृत, यांचं संमिश्रणच म्हणजेच आपली मराठी भाषा आहे. म्हणजे आपण हाही निकष इथं पूर्ण केला आहे. त्यानंतर पहा, मौल्यवान प्राचीन साहित्य असावे. साहित्याचा विचार केला तर महाराष्ट्र संतभूमीचं खोरे, मग आपण लीळाचरित्रच पाहिलं आहे, ज्ञानेश्वरीच पाहिली, विवेक सिंधू पाहिला आहे, अलीकडची यमुना पर्यटन असेल. पा, त्यानंतर अस्सल साहित्यिक परंपरा असावी. मराठी भाषेमध्ये जसं ती भाषा आहे जे पिक्चरमध्ये वापरल्या जाते त्याच्यापेक्षाही श्रेष्ठत्व मराठी भाषेमध्ये आहे, पण ते आपल्याला जपता आलं नाही. कारण आपल्याला सवय आहे आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून. ह्या लोकांचं वाकून पाहण्यापाण्यात आपलं झाकूनच राहिलं आणि कधीकधी आपल्याला आपला सन्मान करता आला नाही. आजही इंग्रजी ट्रॅडिशनल बोलण्यामध्ये लोकांना भारी वाटायले कळलं का, आणि त्याच्यात आपल्याकडे सवय होती पुन्हा लयच इंग्रजी बोलला तर त्याच्यावर डायला खाण्याचे. तिया घराहून काय इंग्रजाचं इमान गेलं काय, तिया घरात लोक इंग्रज मुक्कामाल थांबले होते का, त्याच्यातून. म्हणून आपण आपल्या भाषेतून बोलायला पाहिजे, पण आपल्या बोलीभाषेतून बोलताना मराठीचा सन्मान देखील व्हायला पाहिजे. मनानं कोणतेही शब्द मधात यायला नाही पाहिजे, नाही तर मी बब्या शब्द मराठीत कुठे, झाकण झुल्या शब्द मराठीत कुठे, पण आणला ना आपण. पण त्याच्या पहिले मल तुल मह तुह
याच्यापेक्षा माझा तुझा प्रामाणिक भाषेचा देखील विसर महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भाषेचा लोकांनी विसर पडता कामा नये. इतर भाषापासून घेतलेली नसा यस. मी काय म्हणलं, आता इतर भाषेपासून घेतल्या नाही, याच्यातून आपण तिसरा शब्द तयार केला आहे, त्याच्यातून आपली मराठी निर्माण झाली. इतर भाषेपासून घेतलेलं नसेल, तिचं वाङ्मय आधुनिक भाषेपेक्षा वेगळं असावं. यस, नव्याने निर्माण झालेले काही शब्द असतील, नवनिर्माण शलता तिच्यामध्ये असेल, पण त्याच्यापेक्षाही तिनं काय म्हणलं, मी आधुनिक भाषेपेक्षा ती वेगळी असे. बरोबर आहे, ती प्राचीन आहे, 2500 ते 2500 वर्षापूर्वीची आहे, तर साहजिकच आधुनिक भाषेपेक्षा ती वेगळी असणार, त्याच्यात काही दुमत नाही. आता मेन गोष्ट काय बाबा, अभिजात भाषेचे निकट झाले. महाराष्ट्राच्या अस्तित्वात येण्यापूर्वीच मराठी भाषा प्रचलित होती. आपला जन्म होण्याअगोदर आपले मायबाप, हा काहीला प्रश्न पडेल, इंग्रजाच्या कालावधीत आपण कोणतं बोलत होतो, आपण मराठी बोलत होतो, इंग्रजीत बोलत होते, ते बोलत असताना आपण त्याला शिवाबी दिले असतील, त्याला कळले नसतील, त्याचे शब्द मात्र दोन चार आपल्याला कळले असतील. सिली फेलो है ना, सिली नॉनसेन्स, बाकी त्याच्यापेक्षा काय आपल्याला कळत नव्हतं, त्यालाही समजत नव्हतं. मराठी भाषा जगातील 10 ते 15 क्रमांकाची भाषा आहे, महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे. अभिजात दर्जामुळे होणारे फायदे काय आहेत, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. पहा, 27 फेब्रुवारी मराठी दिवस, 3 ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा दिवस. मुख्य गोष्ट लक्षात घ्या, याच्यामुळं काय होईल बाबा, तर आपल्याला 500 कोटीचा निधी भेटणार केंद्र सरकारकडून. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी काय भेटणार, 500 कोटीचा निधी भेटणार. याच्यातून एखादं विशेष मराठी भाषेसाठी विद्यापीठ निर्माण होईल, याच्यातून मराठी भाषेचे अभ्यासक निर्माण होतील, याच्यातून मराठी भाषेत योगदान दिले, चांगलं काम केले म्हणून अशा लोकांना आंतरराष्ट्रीय लेवलचे पुरस्कार मिळतील. त्याच्यानंतर त्या साहित्यावर PhD करायला लोकांना वेळ भेटेल, साहित्य भेटतील आणि त्यासाठी सरकार अनुदान देखील देईल. मग याच्यातून काय होईल, मराठी भाषेचे सखोल अध्ययनासाठी केंद्र स्थापन केले जातील, 500 कोटी रुपये आपल्याला अनुदान म्हणून मिळेल, 2 व्यासंगी मराठी अभ्यासकांना दरवर्षी आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या दर्जाचा पुरस्कार मिळेल. म्हणून आपण पहिलेच कशात कमी नाही, इथं आपलं टायर जरी पडायला आलं तर आपण सांगतो जिरवली का नाही. मग एवढा मान सन्मान आपल्याला असेल, 11 कोटी लोकांचं नेतृत्व करणारी ही भाषा असेल, तर या भाषेचा सन्मान व्हावा, मराठी भाषा टिकावी. आणि ती मराठी भाषा आज टिकणार कशामुळं आहे, तर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमुळे. पण सरकारनं इकडं हा दर्जा दिलाय, सरकारला दुसरी विनंती आहे, त्या शाळेच्या भिंतीकडे पहा, त्या शाळेच्या बोर्डकडे पहा, त्या शाळेच्या बाजूला असलेल्या कंपाऊंड वॉलकडे पहा, त्या शाळेच्या पटांगणामध्ये जे लोक जनावरं बांधले त्यांच्याकडे पहा, त्या शाळेतल्या शिक्षकांना शिकवायला वेळ आहे का पहा, त्या शिक्षकांचं पगाराचं पहा, दाणे मोजणे तांदूळ मोजण्यापेक्षा त्यांना शिकवण्याचं काम द्या. त्याच्यानंतर कारण का, महाराष्ट्रात भारतामध्ये सर्वात असणारी अवघड परीक्षा, जिला आपण TET म्हणलो, तिकडं CET म्हणलो, ही परीक्षा पासून हा शिक्षक त्या शाळेवर गेला असेल, तर शाळेमध्ये तुम्ही जर त्याला शिकवण्याचं काम दिलं, इकडं DEDला नापास असणारा, TET नापास असणारा इंग्लिश स्कूलमध्ये 4-5 शब्द पाठ करून शिकवतो, आपल्याला ते भारी वाटतं, आपल्या लेकराला आपण पोपटपंची करण्याचा प्रयत्न करलो, त्यापेक्षा मायबोलीतून शिकलात, मराठीतून शिकलात, तर सन्मान आणि आदर नावाची संस्कृती टिकवल्या जाईल. आणि ती टिकवायची असेल तर जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवाव्या लागतील. त्यासाठी शिक्षक काय शिकवतो, शिक्षकाच्या गावातल्या लोकांशी संबंध कसा आहे, गावातले लोक राजकीय अराजकीय शाळेमध्ये कशा पद्धतीचा हस्तक्षेप करतात, या प्रत्येक गोष्टीवर सरकारनं अंकुश ठेवणं गरजेचं आहे, शाळेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण शाळा म्हणजे एक ज्ञानमंदिर आहे, त्या ज्ञानमंदिरातून कलेक्टर घडणारे, राष्ट्रपती घडणारे, पंतप्रधान घडणारे, देशाचं आगळंवेगळं नेतृत्व घडणारे, ते घडू द्यायचं असेल तर त्या शाळा पहिले टिकवाव्या लागतील, तरच खऱ्या अर्थानं मराठीचा सन्मान टिकणार आहे. केवळ कागदपत्री अभिजात दर्जा दिल्यानं मराठी भाषा लय काही असं वेगळं संपादन करू शकणार नाही, हे कुठंतरी अभ्यासू व्यक्तींना तिकडं भेटल, पण मुळात ती भाषा ह्या ग्रामीण भागातून शाळेतून टिकू द्यायची असेल तर शिक्षकाकडं शिकवण्याचं काम द्या. शिक्षकांना देखील विनंती आहे, उद्या शाळेत जायचं आहे तर अपडेट आणि अपग्रेड व्हा. आपल्या लेकरांना भविष्यात कुठंतरी MBBSला लावायचे, आपल्या लेकरांना मोठा अधिकारी करायचे, तर ज्या शाळेत तुम्ही शिकायलात त्या ठिकाणी मोलमजुरी करणाऱ्या एखाद्या माईला वाटत असेल की माझं लेकरू शिपाई तरी व्हावं, माझं लेकरू पोलीस तरी व्हावं, तर त्या माईच्या स्वप्नासाठी का होईना, तुम्ही थोडं अपडेट व्हा, अपग्रेड व्हा आणि त्या लेकरांना मनातून शिकवा. ते शिकवत असताना मराठी भाषेकडे देखील शिकण्यासाठी लोकांचा कल वाढेल. मोठमोठ्या इमारती, मोठमोठ्या बिल्डिंगी, त्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा, त्या ठिकाणचा गणवेश, याच्यापेक्षा मळालेलं शर्ट, ढगळ शर्ट, फाटकी पॅन, पायात चप्पल नाही, जिथं
डोक्याला खोबरेल तेल भेटलं नाही, त्या ठिकाणी माईनं गोडतेल लावलेल्या शाळेत देखील गुणवत्ता मिळते ते सिद्ध केले आमच्या पिढीनं, ते सिद्ध केले आमच्या अगोदरच्या पिढीनं, आणि ते सिद्ध करेल येणारी देखील पिढी. म्हणून विनंती आहे, त्या शाळेमध्ये ती भाषा टिकवायची असेल तर शाळेमध्ये शिक्षकांनी मन लावून शिकवावं लागेल, शिक्षकांना केवळ शिकवण्याचं काम द्यावं लागेल आणि तेव्हाच शाळेची कुठतरी गुणवत्ता टिकेल. मायबाप सरकारला विनंती आहे, आज कागदपत्री तुम्ही आपल्या मराठी भाषेचा सन्मान ठेवलात, त्याला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन, हृदयाच्या तळापासून तुमचे आभार. पण जिल्हा परिषद शाळा तुमच्या हातून टिकाव्यात, त्या जपवाव्यात, त्या संरक्षित व्हाव्यात आणि त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी देखील तुम्ही लक्ष देसाल, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र.